सत्य आणि अहिंसेच्या मार्गानं ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते राष्ट्रपिता महात्मा गांधी. जनसामान्यांचे लाडके बापू. 1936 मध्ये महात्मा गांधी वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम इथं वास्तव्याला आले. त्यानंतर सेवाग्राम हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं केंद्र झालं. याच पुण्यभूमीतून महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा निर्वाणीचा इशारा दिला. गांधीजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीचं नाव साऱ्या विश्वात प्रसिद्ध व्हावं यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं ते महाराष्ट्र शासन आणि विशेषत्वानं राज्याच्या सांस्कृतिक विभागानं. राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मोलाच्या मार्गदर्शनात महात्मा गांधींच्या 153 जयंती वर्षानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिनांक 2 ऑक्टोबर रोजी वर्ध्याच्या जिल्हा क्रीडा संकुल इथं करण्यात आलं. दिनांक 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या पुण्यपर्वावर पुण्यभूमी सेवाग्राम इथं मान्यवरांचं आगमन झालं. सेवाग्रामच्या बापूकुटीचं दर्शन घेत मान्यवरांनी राष्ट्रपित्याला अभिवादन केलं. यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी सर्व अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण अशा या नव्या वास्तूची पाहणीही केली. देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनापर्यंत संपूर्ण पंधरवडा हा देशभरात सेवा पंधरवडा म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचा समारोपीय कार्यक्रमासह 75 नद्यांच्या परिक्रमा अभियानाचा आणि हॅलो ऐवजी वंदे मातरम अभियानाच्या शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम वर्ध्याच्या जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता. मुख्य कार्यक्रमासाठी मान्यवरांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं. सुरुवातीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांच्या प्रदर्शनीचं, महिला बचत गटांद्वारे निर्मित उत्पादनांच्या स्टॉल्सची सुद्धा मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांचं दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. मंचावर आगमनानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत मानवंदना वाहून मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार, जलपुरुष डॉ राजेंद्र सिंग, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, आमदार डॉ पंकज भोयर, आमदार रामदास आंबटकर, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचं यथोचित स्वागत करण्यात आलं. त्यानंतर प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी वैष्णव जनतो हे भजन सादर करून गांधीजींच्या स्मृती जागवल्या. वैष्णव जनतो
तर प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी महाराष्ट्राचं गौरवगीत सादर करत उपस्थितांमध्ये जोश भरला. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. सगळे म्हणायचं आहे, सगळ्यांनी म्हणायचं आहे. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू प्रास्ताविकातून विशद करताना जिल्हाधिकारी राहुल कारडिले म्हणाले, वस्तूचा या सोराची संकल्पना माननीय पंकजी भोयर सरांनी एक लेटर दिलं होतं आणि त्या सुमारास आम्ही 6 सप्टेंबरला एक मीटिंग घेतली होती आणि या संकल्पनेची सुरुवात वर्ध्यामध्ये झाली, याचाही मला विशेष आनंद वाटतो. आणि त्याची उपाययोजना करण्यासाठी आम्ही विविध बैठका घेतल्या, 15 वडा यशस्वी कसा होईल याचं नियोजन केलं. आजच्या कार्यक्रमामध्ये हा एकत्रित कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिले याचा मला विशेष आनंद होतोय. स्थानिक आमदार डॉक्टर पंकज भोयर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, राष्ट्रनेता यांच्या जन्मदिनापासून परमपूज्य महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत एक सेवा सप्ताह घ्यावा अशी विनंती मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना केली आणि ती संकल्पना त्यांना आवडली. कालावधी 15 दिवसाचा असल्यामुळं त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि सप्ताहाऐवजी 15 वाड्याचं आयोजन केवळ वर्धेपुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यामध्ये याची अंमलबजावणी केली आणि कितीतरी लाखो नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सुटण्याकरिता शासकीय योजना मिळण्याकरिता त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेतील लाभाचं वितरण करण्यात आलं. सेवा 15 वड्याअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय व्यक्तींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आओ नदी को जाने या संकल्पनेअंतर्गत 75 नदी परिक्रमा अभियानाची माहिती देणारी एक ध्वनी चित्रफीत उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. महाराष्ट्राला दुष्काळ आणि पूर या वारंवार भेडसावणाऱ्या समस्या, या समस्या निसर्ग निर्मित कमी आणि मानव निर्मित अधिक, गेल्या काही वर्षात याची वारंवारता वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं पूर येतो. पुरासोबत शेतातील सुपीक जमिनीचा वरचा थर वाहून जाऊन नाले नदी यामध्ये जाऊन साचतो आणि जमीन नापीक होते. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात राबवली. यानंतर या 75 नदी परिक्रमा अभियानाचा मान्यवरांच्या हस्ते मंगल कलश आणि राष्ट्रध्वज देऊन शुभारंभ करण्यात आला. नद्या या मानवांसाठी अत्यावश्यक बाब आहे. पर्यावरणीय समतोल राखताना जंगलांपेक्षा जास्त महत्व पाण्याला आहे, हेच आपल्या उद्बोधनातून जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी बोलताना पटवून दिलं. जब देवेंद्र जी सरकार बनाते हैं तो उनकी आंखों का पानी अपने लोगों की आंखों के पानी के साथ मिल जाता है. पिछली बार जब 2015 में वो मुख्यमंत्री थे, इस राज्य में बहुत अकाल था, भयंकर अकाल था. देवेंद्र फडणवीस जी ने और सुधीर मुंगुंटीवार साहब ने, दोनों ने मिलकर इस राज्य में जल साक्षरता का एक मुहिम चलाया था. हम यदि अमृत महोत्सव मना रहे हैं तो महाराष्ट्र की नदियां अमृत वाहिनी बने,
ये जानने के लिए, नदियों का दर्द, नदियों की पीड़ा समझने के लिए आज बापू के जन्मदिन पर यहाँ की सरकार ने हमारे 75 दलों को अपनी अपनी नदी में जाने का संदेश दिया है। ये अपनी नदियों की बीमारी को जानने के लिए कल से निकलेंगे और 26 जनवरी तक ये यात्रा चलेगी। 26 जनवरी हमारा गणतंत्र दिवस होता है। अब नदियों को भी आज़ादी चाहिए, जिस तरह हमें आज़ादी चाहिए थी उसी तरह की आज़ादी नदियों को ज़रूरत है। नदियों पर गंदगी का कब्जा है तो उससे आज़ादी की ज़रूरत है। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, याची संपूर्ण माहिती जनसामान्यांना होण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या पुढाकारातून साकार होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याच्या गॅझेटियर उपक्रमाचा शुभारंभ वर्धा जिल्ह्याच्या पुरवणी गॅझेटियरच्या प्रकाशनानं करण्यात आला। यावेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडस बोलताना म्हणाले, 2014 पासून तर 2022 पर्यंत जे केंद्र सरकारनं जे काम केलं ते कामाचं आम्ही प्रदर्शन पूर्ण वर्धा जिल्ह्याभर लावलं आणि त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद आम्हाला लोकांकडून विद्यार्थ्यांकडून मिळाला। 2014 मध्ये महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार आलं आणि 2014 ते 2019 पर्यंत या जिल्ह्याचा कायापलट करण्याचं काम सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। यानंतर माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील अनोख्या अशा हॅलो ऐवजी वंदे मातरम अभियानाची माहिती देणाऱ्या एका ध्वनी चित्रफितीनं उपस्थितांना स्वातंत्र्य समराचा इतिहास आणि वंदे मातरमचं महत्त्व पटवून दिलं। वंदे मातरम, क्रांतीचा गौरव मंत्र। इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकलेल्या भारताला मुक्त करण्यासाठी देशात उठलेल्या पहिल्या क्रांतीचा मूल मंत्र ठरला वंदे मातरम। यानंतर हॅलो ऐवजी वंदे मातरम अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते अभियानाच्या ध्वनीचित्रफितीच्या DVD प्रकाशनाद्वारे करण्यात आला। वंदे मातरम अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन करताना राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार आपल्या भाषणातून म्हणाले, वंदे वंदे स्वातंत्र्याचा संग्राम हा महात्मा गांधीच्या नेतृत्वात सुरू झाला। हा सेवा पंधरवाडा म्हणजे स्वातंत्र्याचा संग्राम महात्मा गांधींनी सुरू केला। आता सुराज्याचा संकल्प हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात वर्धेपासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवेचा संकल्प करणारा हा सेवा पंधरवाडा आहे। आज नदीच्या संदर्भामध्ये कार्य सुरू करतोय। खरं तर राजेंद्र सिंगजी 30 सितंबर को विश्वने जागतिक नदी दिवस मनाया आहे। खरं तर ही आमच्यावर जबाबदारी आणि यासाठी या नदी उपक्रमामध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण सहभागी होत सगळ्या नदीला जाणूया आणि ही जबाबदारी फक्त महात्मा गांधी की जय म्हणून आपण पूर्ण होऊ शकणार नाही, भारत माता की जय म्हणून आपल्याला ही जबाबदारी पूर्ण करता येणार नाही। तुम्हाला मला सर्वांना या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे। अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक आम्ही मोठा संकल्प केला, हॅगो नाही वंदे मातरम म्हणा। इंग्रजी शब्द होता हॅगो, वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद। इंग्रजांनी बंदी घातली, इंग्रज म्हणाले की इन्कलाब जिंदाबाद अशी मूठ जेव्हा तयार होते, हातात तिरंगा घेऊन जेव्हा ओठातून वंदे मातरम म्हटलं जातं तर खुर्चीवर इंग्रजांना करंट लागायचा। सगळा आज या ठिकाणी संकल्प करूया, वंदे मातरम हे भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी, स्मरण करून देण्यासाठी भ्रमणध्वनी दूरध्वनीवर आता
हॅगो नको. वंदे माता. सेवाग्रामला जगात एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या विविध विकास मालिकांची चित्रफीत सेवाग्राम विकास आराखडा या प्रसंगी सर्वांना दाखवण्यात आली. सेवाग्राम आणि पवनार परिसर म्हणजे महात्मा गांधी यांची 1934 पासून 1946 पर्यंतची भारतातली प्रमुख कर्मभूमी होय. स्थानिक बलस्थानांवर आधारित या परिसराचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा, सांस्कृतिक पर्यटन, नागरी सुविधा व आर्थिक नियोजन या चार संकल्पनांवर सेवाग्राम विकास आराखड्याची उभारणी केली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हा जो सेवा पंधरवड्याचं आपण जे आयोजन केलंय, या पंधरवड्याच्या आयोजनामध्ये महात्मा गांधींची प्रेरणा होती आणि आपले लोकप्रिय प्रधानमंत्री यांच्या कार्याची ऊर्जा होती आणि त्याचं एकत्र प्रयत्न एकत्रित प्रयत्न त्यातून मला वाटतं राज्यभरामध्ये देशामध्ये आपलं एकमेव राज्य आहे की थेट शेवटच्या माणसापर्यंत या पंधरावड्यामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो 75 नद्यांच्या परिक्रमाचा उपक्रमाला सुरुवात झाली, नद्याजोड प्रकल्पाचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पाचं तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचं महत्त्वाकांक्षी काम सुरू झालं आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता या 75 नद्याच्या परिक्रमाच्यामुळे या त्यांच्या प्रयत्नाला निश्चितपणे बळकट येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. मला या सुधीर भाऊंचं अभिनंदन करायचं आहे. आज हॅलो हा जो शब्द त्यांनी आता हद्दपार केलेला, ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात ज्या भूमीतून झाली त्याच भूमीतून आज त्या हॅलोला हद्दपार करत वंदे मातरमने त्याची भाऊ आपण स्वागत वंदे मातरमने त्याची आपण सुरुवात करतोय. मी सुधीर भाऊंचं या संकल्पनेबद्दल मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा सर्वार्थानं औचित्यपूर्ण असल्याचं मत व्यक्त करत उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आणि या निमित्ताने ज्या सेवाग्राममध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये गांधीजींनी सर्वाधिक आपला वास केला, प्रवास केला, ज्या ठिकाणून चिंतन केलं, मनन केलं आणि देशाला नेतृत्व दिलं, आज त्याच ठिकाणी हा सेवा पंधरवड्या आपण घेतलाय आणि त्याची सांगता केली आहे. गांधीजींनी जो विचार दिला, दरिद्र नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा, शेवटच्या माणसाची सेवा हीच देश सेवा, त्याच विचारावर राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी काम करतायत आणि म्हणून आपण बघू शकतो मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. आज एक अतिशय सुंदर कार्यक्रम आपण घेतलाय. जलपुरुष राजेंद्र सिंगजी आपल्यामध्ये आले आहेत. 75 नद्यांचं या ठिकाणी हा जो उपक्रम सुरू केला आहे, आपल्या नद्यांची माहिती, त्याबद्दल जनजागृती, त्याच्याशी जनतेला जोडणं, लोकसहभाग घेणं आणि त्या माध्यमातनं नद्यांचं प्रदूषण कमी करणं, असा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हा आता याच्यापुढे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातनं आपण घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातनं नद्यांशी आपलं नातं हे पुनरुज्जीवित होईल आणि याच नद्या आपल्याला जगण्याकरता आधार देतील. एक अजून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केला, तो म्हणजे हॅलो नाही वंदे मातरम कहिए. वंदे मातरम स्वातंत्र्याच्या लढ्याचा मूलमंत्र होता, ते वंदे मातरम आता पुन्हा एकदा आपल्याला आपल्या व्यवहारात आणायचं आहे. हॅलो नाही वंदे मातरम कहिए. सुधीर भाऊ, ही जी चळवळ तुम्ही सुरू केली आहे, ही चळवळ केवळ एक चळवळ नाही आहे, गुलामगिरीच्या सगळ्या शृंखला आपल्याला तोडून टाकायच्या आहेत. आता यापुढे गुलामगिरी ज्या ज्या गोष्टीमध्ये दिसते ती ती गोष्ट आपल्याला त्याज्य आहे आणि म्हणून मला विश्वास आहे आपण सगळे याच्यानंतर
हॅलोच्या ऐवजी वंदे मातरमचा वापर करू आणि पुन्हा एकदा तीच ऊर्जा आणि तीच प्रेरणा वंदे मातरमच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या आभार प्रदर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाच्या उद्घाटनानं कार्यक्रमाचं समापन झालं. महात्मा गांधींच्या विचारानं प्रेरित सेवाग्राम आणि वर्धा जिल्ह्याच्या पुण्यभूमीवर जिल्हा प्रशासन आणि माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या भव्य दिव्य सोहळ्यानं वर्धा निवासियांचे डोळे दिपवले. महात्मा गांधींच्या 153 जयंती वर्षानिमित्तानं आयोजित सेवा पंधरवडा समारोप, 75 नद्यांच्या परिक्रमा अभियानाचा आणि हॅलो ऐवजी वंदे मातरम अभियानाच्या शुभारंभाचा हा कार्यक्रम दीर्घकाळ जनसामान्यांच्या कायम स्मरणात राहील यात शंकाच नाही.